नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जीएमसी नागपूर भरती 2024 मधील ग्रुप डी म्हणजेच क्लास फोरचं जे पद आहे या पदाचे 26 तारखेपासून पेपर सुरू होत आहे. तर त्यासाठी पेपरचं स्वरूप कसं असणार आहे, तुम्हाला प्रत्येक विषयावरती कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले जाणार आहे, ते संपूर्ण स्वरूप आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. अतिशय संभाव्य प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. येत्या 2 दिवसांमध्ये आपले पेपर सुरू होत आहे, तर त्यासाठी तुम्हाला रिव्हिजन कोणकोणत्या टॉपिकची करणं गरजेचं असणार आहे, कोणकोणते टॉपिक तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे, याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर चला, जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये आपण 4 विषयांचा समावेश केलेला आहे, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. जसं की आपल्याला 4 विषयांवरती प्रत्येक एका विषयावरती 25 प्रश्न विचारले जाणार आहे. अशा प्रकारचे 25 × 4 अशा प्रकारचे 100 प्रश्न तुम्हाला 200 गुणांसाठी विचारले जाणार आहे. तर संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात समजून येणार आहे आणि प्रत्येक विषयानुसार ठीक आहे सब्जेक्ट वाईज तुम्हाला कोणकोणते टॉपिक महत्वाचे असणार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी सांगणार आहे, जेणेकरून येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन करू शकता आणि जो आपला पेपर आहे तो व्यवस्थित तुम्ही चांगल्या मार्कांसोबतच सोडवू शकता. तर चला सर्वप्रथम आपण मराठीचे प्रश्न बघूया आणि त्यानंतर बाकीचे विषयांचे 25 25 प्रश्न बघूया. मराठीचे सुद्धा आपण 25 प्रश्न बघणार आहोत आणि त्यासोबत कोणकोणते टॉपिक तुम्हाला महत्वाचे आयपी असणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी लास्टला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही रिव्हिजन व्यवस्थित करू शकता. तर बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे. आता सर्वप्रथम मी पहिल्यांदा प्रश्न तुम्हाला वाचून दाखवेल, त्यानंतर 5 ते 10 सेकंदाचा तुम्हाला वेळ देईल. आता या वेळेमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर सांगण्या अगोदर कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर तुम्हाला एकूण 100 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लास्टला सांगायचंय, ठीक आहे. तर चला पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, मांसात उमटपणा आला तर तो यशस्वी होत नाही अशा प्रकारचा पहिला प्रश्न दिलेला आहे. इथे आपल्याला या प्रश्नामध्ये अवयवाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. अवयव यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची जास्तीत जास्त शक्यता असणार आहे. तर सांगा बरं अवयवाचा प्रकार कोणता आहे. इथे आपल्याला पहिलं वाक्य दिलेलं आहे, यातील अवयवाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा त्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर जर म्हटलं तर मांसात उमटपणा आला तर तो यशस्वी होत नाही हा कोणता अवयवाचा प्रकार आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. उभयनवी अवयव म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 ज्या पण विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं असेल त्यांचं हे बरोबर उत्तर असणार आहे. चला 2 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, धैर्यधर, ठीक आहे, धैर्यधर या शब्दातील समास ओळखा अशा प्रकारचा प्रश्न इथं दिला गेलाय. तर सांगा बरं हा जो शब्द दिलेला आहे धैर्यधर या शब्दातील समास कोणता असणार आहे. प्रत्येक प्रश्न मी वाचल्यानंतर तुम्हाला इथे 5 ते 10 सेकंदाचा वेळ असणार आहे, तर त्यामध्ये कमेंट बॉक्स मध्ये तुमचं उत्तर येणं आवश्यक असणार आहे, जेणेकरून तुमची सुद्धा इथे प्रॅक्टिस होऊन जाणार आहे. तुमचा कोणता प्रश्न कसा चुकतोय ते तुम्हाला समजून येणार आहे. हे सर्व प्रश्न TCS IBPS पॅटर्ननुसार घेतलेले आहेत, जेणेकरून तुमच्या पेपरसाठी अतिशय महत्वाचे असणार आहे. आता हेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाहीये, परंतु या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील, याच टॉपिक वरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार आहे हे लक्षात ठेवा. आणि लास्टला मराठीचे जे 25 टॉपिक असणार आहे ते टॉपिक सुद्धा मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून त्यांची तुम्ही रिव्हिजन करू शकता, ठीक आहे. तर सांगा बरं या शब्दातील समास ओळखा, कोणता समास आहे. ऑप्शन क्रमांक सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये. तर याचं देखील ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे, बहुद्वी समास ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, पुढील शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे किंवा पर्याय निवडायचा आहे. आपल्याला शब्द काय दिलेला आहे, गुलाम. गुलाम या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर सांगा बरं या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर काय असणार आहे. तर गुलाम म्हणजेच दास ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला 4 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, पुढील वाक्यांपैकी कर्मणी प्रयोग नसलेले वाक्य इथं निवडायचे. आयबीपीएस तुम्हाला बहुतेक थोडे हार्ड क्वेश्चन विचारते, तर त्यानुसार जर विचार केला तर या टाईपची तुम्हाला प्रश्न नक्कीच येण्याची दाट शक्यता असणार आहे. कोणतं वाक्य आपल्याला कर्मणी प्रयोगातील नाही ते आपल्याला इथे ओळखायचंय. 4 आपल्याला वाक्य दिलेलं आहे. तर बघा आमचा सामना सुरू झाला, आम्ही सर्वांनी मदत केली, त्याने घोडा बांधला आणि मुलांनी दिंडी काढली अशा प्रकारचे 4 पर्याय दिले. तर यातील आपल्याला कर्मणी प्रयोगाचं वाक्य नसलेलं ते योग्य उत्तर शोधायचे.
तर पटपट सर्वांनी प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे असणार आहे. याच टाइपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. तर बघा मित्रांनो, यातील जर म्हटलं तर हे जे पहिलं वाक्य आमचा सामना सुरू झाला, हे कर्मणी प्रयोगातील वाक्य नाहीये. बाकी जर म्हटलं तर आम्ही सर्वांनी मदत केली, हे देखील कर्मणी प्रयोगामध्ये येतं. त्यानंतर त्याने घोडा बांधला, त्यानंतर मुलांनी दिंडी काढली, हे सर्व कर्मणी प्रयोगातील वाक्य आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे. तर ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला सोडवायची असेल, पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्याला पाहिजे असेल, तर आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ठीक आहे, तिथून तुम्ही मिळवू शकता. नोट्स तुम्हाला कुठून भेटतील त्याविषयी थोडक्यात माहिती लगेच देऊन घेतो, जेणेकरून तुम्हाला जर नोट्स पाहिजे असेल, रिव्हिजन करायचे असेल, प्रॅक्टिस करायची असेल, पूर्ण तुम्हाला व्यवस्थित जे टॉपिक आहे ते अभ्यासायचे असतील, ठीक आहे, तर त्यासाठी नोट्स अतिशय महत्वाचे असणार आहे. तर नोट्स विषयी अतिशय कमी वेळामध्ये थोडक्यात माहिती तुम्हाला देऊन घेतो, त्यानंतर लगेच पुढील प्रश्न आपण बघूया. तर बघा मित्रांनो, स्पेशल जीएमसी नागपूर भरती 2023 च्या आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत. 2023 लाच भरती आली होती, पेपर 2024 ला होत आहे. या भरतीच्या हेतूने अतिशय महत्वाच्या नोट्स आपण तयार केलेल्या आहेत. यामध्ये मराठीनुसार टॉपिकनुसार आपल्याला अभ्यासक्रम भेटणार आहे, इंग्रजीचा टॉपिकनुसार अभ्यासक्रम भेटणार आहे, गणित व बुद्धिमत्ताचा देखील तुम्हाला टॉपिकनुसार अभ्यासक्रम भेटणार आहे, आणि लेटेस्ट चालू घडामोडी सुद्धा तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. आता आयबीपीएस पॅटर्ननुसार आपली ही पेपर घेतला जाणार आहे, म्हणजेच परीक्षा आयबीपीएस पॅटर्ननुसार होणार आहे. तर त्यानुसार जर विचार केला तर जीएस मध्ये, ठीक आहे, जीएस मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 7 ते 8 प्रश्न कधी कधी चालू घडामोडीवरती विचारले जातात, आणि कमीत कमी जरी म्हटलं तर तुम्हाला 4 ते 5 प्रश्न चालू घडामोडीवरती विचारले जातात, आणि हे जे प्रश्न असतात लेटेस्ट तुम्हाला 1 ते 2 महिन्यावरती विचारले जातात. म्हणजे लेटेस्ट 1 ते 2 किंवा 3 महिन्याची चालू घडामोडी यावरती तुम्हाला हे 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. तर चालू घडामोडीमध्ये सुद्धा आपण आपल्या नोट्स मध्ये 8 ऑक्टोबर पर्यंतची चालू घडामोडी दिलेली आहे. ठीक आहे, 8 ऑक्टोबर पर्यंतची चालू घडामोडी दिली कंप्लीट करून, आणि बाकी जर म्हटलं तर मराठीच्या टॉपिक नुसार नोट्स आहेत, इंग्लिश, त्यासोबत गणित बुद्धिमत्ता, या सर्व तुम्हाला भेटणार आहे. प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या सेपरेट नोट्स आपण तुम्हाला उपलब्ध करून देतोय. या प्रत्येक विषयाच्या सेपरेट असणारे पीडीएफ फॉर्मेटमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. या सर्वांची प्राइस आपण ठेवलेली 149 रुपीज. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करू शकता, आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर फक्त पदाचं नाव सांगायचं आहे, जीएमसी या पदासाठी आम्हाला किंवा जीएमसी भरतीसाठी आम्हाला नोट्स पाहिजे आहेत. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या सर्व नोट्स व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील पीडीएफ स्वरूपामध्ये, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आपण नोट्सचं स्वरूप ठेवलेलं आहे. तर बघा, सांगितल्याप्रमाणे हा आपला अकॅडमीचा ऑफिशियल नंबर असणार आहे, या नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. यामध्ये सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगतोय, 8 ऑक्टोबर पर्यंत, ठीक आहे, 8 ऑक्टोबर 2024 पर्यंतची लेटेस्ट तुम्हाला चालू घडामोडी दिली जाणार आहे. तर यामध्ये फक्त 2024 ची नव्हे तर 2022 पासून, ठीक आहे, 2022 पासून तर 2024 पर्यंतची चालू घडामोडी तुम्हाला दिली जात आहे. म्हणजे 2 वर्षाची तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी दिली जाणार आहे, अतिशय महत्वाची डे टू डे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक दिवसानुसार चालू घडामोडी दिली गेली आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून. त्यासोबत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता या विषयांच्या नोट्स देखील तुम्हाला दिले जाणार आहे. तर चला आता पुढे जर म्हटलं तर 5 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, पुढील सामासिक शब्दातील नपुंसकलिंग शब्द ओळखायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलाय. पहिला पर्याय आहे देवघर, मीठ भाकरी, लक्ष्मीकांत आणि साखरभात. तर सांगा बरं पटकन या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. सर्वांनी 5 ते 10 सेकंदामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, देवघर. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या पण विद्यार्थ्यांनी हे प्रश्नाचं उत्तर दिलं असेल त्यांचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जर म्हटलं तर 6 नंबरचा प्रश्न काय बोलतोय. बघा 6 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला इथे सांगायचा आहे. तर सांगा बरं इथं आपल्याला जो वाक्य प्रचार दिलाय याचा योग्य अर्थ काय होईल. सूत्रे हाती घेणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल, यासाठी 4 पर्याय दिलेत. तर यापैकी कोणतं शब्द आपल्या या वाक्य प्रचाराचं योग्य उत्तर असणार आहे. तर सूत्र हाती घेणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ होतो पूर्ण जबाबदारी घेणे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा पुढील आपल्याला 7 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, वाघीण आपल्या पिल्लांच्या सुरक्षतेबाबत भलतीच दक्ष असते. तर या वाक्यातील आपल्याला काय ओळखायला सांगितलेलं आहे, काळ ओळखायला सांगितलेलं आहे. पर्यावरतून आपल्याला समजून येतं की या वाक्यातील आपल्याला काळ ओळखण्यासाठी इथं प्रश्न विचारला गेलाय. तर पर्याय आपल्याला दिले तर भूतकाळ, साधा वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि रीती वर्तमान काळ.
अशा प्रकारचे पर्याय दिलेत. तर सर्वांनी पटपट 5 ते 10 सेकंदामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे जर वाक्य आपण व्यवस्थित बघितलं तर हे वाक्य आपल्याला रित्ती वर्तमान काळाचं वाक्य बघण्यासाठी भेटतं, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा 8 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. आपल्याला पुढील शब्दातील योग्य समानार्थी शब्द इथं निवडायचा आहे. योग्य समानार्थी शब्द इथे निवडायचा आहे. आता यामध्ये आपल्याला शब्द काय दिलेला आहे, रोध. ठीक आहे, रोध या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द इथं निवडायला सांगितलेला आहे. तर आपल्याला पर्याय दिले तर 4, यापैकी ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. चला पुढे 9 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा. अपूर्ण वर्तमान काळ इथं आपल्याला जे क्रियापद आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे, म्हणजे या टाइपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपल्याला काय पर्याय दिले तर 4, काढत होता, काढत आहे, काढली आहे आणि काढत असे. तर हे अशा प्रकारचे 4 वाक्य दिलेत किंवा काही शब्द दिलेत. तर यातील आपल्याला काय ओळखायला सांगितलेलं आहे, अपूर्ण वर्तमान काळी क्रियापद ओळखायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, क्रियापद ओळखायला सांगितले हे लक्षात ठेवा. आता यानुसार जर विचार केला तर येथील अपूर्ण वर्तमान काळी क्रियापद कोणतं असणार आहे, जर आपण व्यवस्थित बघितलं तर काढत आहे. ठीक आहे, क्रिया जी आहे ती पूर्ण झाली आहे का नाही. ठीक आहे, तर त्यानुसार जर विचार केला तर ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. सांगितल्याप्रमाणे नोट्स साठी हा आपला नंबर असणार आहे. तर यावरती तुम्ही संपर्क करू शकता नोट्स साठी. नोट्स विषयी तुम्हाला संपूर्ण माहिती देऊनच घेतली आहे. ठीक आहे, नोट्स साठी संपर्क, तर यावरती तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील आणि अतिशय महत्वाचे या नोट्स असणारे, टॉपिक वाईज तुम्हाला अभ्यास करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी बेस्ट नोट्स असणारे, जेणेकरून तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित रिव्हिजन करू शकता. 10 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा. आपल्याला इथे एक वाक्य दिले. ठीक आहे, इथे नेहमी या, वाक्य काय दिलेलं आहे, इथे नेहमी या. तर या वाक्यातील आपल्याला नेहमी हा जो शब्द आहे, तर या शब्दाची जात ओळखून योग्य पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे. इथे आपल्याला शब्दाची जात ओळखायला सांगितलेली आहे, नेहमी या शब्दाची जात ओळखायला सांगितलेली आहे. तर सांगा बरं, जात कोणती असणार आहे. तर आपण व्यवस्थित जर प्रश्न बघितला त्यानुसार जर विचार केला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. क्रिया विशेषण अव्यय, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे बघा, पुढील आपल्याला 11 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. कर्मधारय या समासाबाबत पुढील पैकी कोणते विधाने अयोग्य आहेत, अशा प्रकारचा प्रश्न इथं दिला गेलाय. त्यासाठी आपल्याला 4 विधाने दिलीत. आता यापैकी कोणते अयोग्य आहेत ते आपल्याला ओळखायचे. तर पहिलं काय दिलंय, दोन्ही पदे एकाच प्रथम विभक्तीत असतात. यामध्ये जर म्हटलं तर हे जे विधान आहे योग्य आहे. पुढे जर म्हटलं तर दोन्ही पदे नेहमी विशेषणेच असतात, जर म्हटलं तर हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे, 2 नंबरचं विधान लगेच चुकीचं आहे समजून येते. त्यानंतर 3 नंबरचं जर म्हटलं तर 3 नंबरचं काय दिलंय, दोन्ही पदे कधीच एकरूप नसतात. तर हे देखील विधान चुकीचं आहे, कारण कधीच एकरूप नसतात हे विधान चुकीचं आहे यामध्ये. आणि चौथं जर म्हटलं तर उपमान असते, हे देखील विधान बरोबर आहे. आता आपल्याला इथं काय म्हटलेलं आहे, अयोग्य विधान कोणतं हे आपल्याला ओळखायचंय. आणि त्यानुसार जर म्हटलं तर बी आणि सी हे आपल्या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच यावरतून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. या टाइपचे देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढे बघा, 12 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. पुढील वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. वाक्य प्रकार, वाक्याचा प्रकार कोणता, यावरती देखील तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात. तर इथे आपल्याला काय दिलेलं आहे, त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी, या टाइपचं इथे एक वाक्य दिलेलं आहे. तर या वाक्याचा प्रकार कोणता होईल, म्हणजे हे जे वाक्य दिलेलं आहे त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी, या वाक्याचा आपल्याला प्रकार सांगायचा आहे. तर सांगा बरं पटकन या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला सांगता येते का कमेंट बॉक्स मध्ये. मी प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर 5 ते 10 सेकंदामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरं माझ्या अगोदर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यावरून ठरवायचं तुमची प्रॅक्टिस किती आहे, तुम्हाला अजून अभ्यासाची किती गरज आहे. तर या वाक्याचं जर म्हटलं तर वाक्याचा प्रकार कोणता आहे, हे संयुक्त वाक्यातील वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, आपल्याला वाक्य प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. इथे आपल्याला एक वाक्य प्रचार दिलाय. तर या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे किंवा निवडायचा आहे. तर वाक्य प्रचार काय दिलेला आहे बघा, साक्षर होणे. साक्षर होणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर पटपट सर्वांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे.
तर यामध्ये जर म्हटलं तर पहिल्यांदाच आपल्याला यापैकी नाही हे दिलेलं आहे, त्यानंतर साक्षात्कार होणे, त्यानंतर लिहिता वाचता येणे आणि साक्ष देणे. तर योग्य उत्तर बहुतेक विद्यार्थ्यांनी बरोबर सांगितलेलं असावं, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे बघा. पुढे जर म्हटलं तर 14 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, आपल्याला इथं अचूक शब्द निवडायचा आहे. लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता, आणि यावरती सुद्धा तुम्हाला कधी कधी 2 ते 3 प्रश्न सुद्धा परीक्षेला विचारले जातात. मी लास्टला तुम्हाला हे जे सर्व आपले प्रश्न होत आहेत त्या कोणकोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न येऊ शकतात आणि या व्यतिरिक्त कोणते जे टॉपिक आहे त्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतात हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर बघा व्यवस्थित बघा, आपल्याला वाढमान शब्द दिलेला आहे. तर यानुसार जर म्हटलं तर आपल्याला अचूक शब्द कोणता असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. हा अचूक शब्द आहे, बाकीचे चुकीचे आहेत. 15 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा, आपल्याला पुढील वाक्यांचे योग्य संयुक्त वाक्य दिलेल्या पर्यायामधून निवडायचे. ठीक आहे, आता इथं आपल्याला योग्य संयुक्त वाक्य दिलेल्या पर्यायामधून निवडायचे. तर आपल्याला इथं काय दिलेलं बघा, पाऊस पडला शेतकरी आनंदी होईल. पाऊस पडला इथं डॉट आहे, त्यानंतर शेतकरी आनंदी होईल, म्हणजेच इथं 2 वाक्य दिलेत आणि त्यातील जर म्हटलं तर आपल्याला ते दोन्ही वाक्य जोडून योग्य संयुक्त वाक्य कोणतं तयार होईल ते सांगायचंय. तर आपण व्यवस्थित विचार केला तर शेतकरी आनंदी होण्याचे कारण पाऊस पडला, हे वाक्य बरोबर दिसतंय का? नाही, लगेच वाचल्या वाचल्या समजून येते. यापैकी कोणतेही वाक्य नाही, अजून वाक्य आपण वाचलेले नाही म्हणजे हे पर्याय सुद्धा आपण सांगू शकत नाही. पुढे जर म्हटलं तर पाऊस पडला म्हणून शेतकरी आनंद होईल, त्यानंतर 4 आहे पाऊस पडल्याने शेतकरी आनंदी होईल. आपल्याला इथं संयुक्त वाक्य ओळखायला सांगितलंय, ही गोष्ट लक्षात ठेवायची, आणि त्यानुसार जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा 16 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. 16 नंबरचा प्रश्न दिलाय कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला टिंब टिंब असे म्हणतात, म्हणजे एक व्याख्याच दिलेली आहे. ठीक आहे, एक व्याख्याच आपल्याला विचारली, तर व्याख्याचा आपल्याला पूर्ण इथं व्याख्या पूर्ण करण्यासाठी काय पर्याय दिलेत, एक शब्द गाळलेला आहे तो आपल्याला इथं भरायचा आहे. तर याला काय म्हणतात सांगा बरं, कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रयोग म्हणतो आपण त्याला. काय म्हणतात, प्रयोग. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. तर बघा आपल्याला पुढील 17 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. योग्य पर्याय निवडायला सांगितलेला आहे. आता खाली काय म्हटलेलं आहे, एका वाक्यात किती विधाने असतात, इथं विधाने म्हटलेलं आहे, ही एक गोष्ट समजून घ्या. यावरून होणारे वाक्यांचे प्रकार कोणते, विधानावरून होणारे वाक्यांचे प्रकार कोणते ते आपल्याला म्हटलेले आहे. तर वाक्यांचे प्रकार खाली दिलेत, आज्ञार्थी वाक्य झालं, प्रश्नार्थी वाक्य झालं, उद्गारार्थी झालं, विद्यार्थी झालं, त्यानंतर विधानार्थी झालं, प्रश्नार्थी झालं, आणि लास्टला केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. तर विधानावरून असतात, यावरून वाक्यांचे प्रकार कोणाचे होतात, केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असायला पाहिजे. चला पुढे बघा. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, पुढे एक वाक्य दिले, या वाक्यातील वडील या शब्दाचे आपल्याला वचन ओळखायला सांगितलेलं आहे. वडील या शब्दाचे आपल्याला वचन ओळखायला सांगितलेले. तर पूर्ण वाक्य जर म्हटलं तर माझे वडील मला गणित शिकवतात, अशा प्रकारचं इथं वाक्य दिलेलं आहे. तर या वाक्याचं जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 3 ही आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा पुढे आपल्याला 19 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. पुढील वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. विधेय विस्तार ओळखण्यासाठी सुद्धा तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारला जातो. इथं आपल्याला वाक्य दिलेलं आहे, व्यवस्थित वाक्य बघायचं, त्यानुसार 4 पर्याय दिलेत, सुरू, नृत्याची, नव्याने, तिने, अशा प्रकारचे 4 पर्याय दिलेत. तर या वाक्यातील विधेय विस्तार जर आपण म्हटलं तर व्यवस्थित जरी बघितलं तर लगेच समजून येतं नव्याने. आता विधेय विस्तार कसं ओळखायचं, आपण आपल्या नोट्स मध्ये काही ट्रिक्स सांगितल्या, तर सोबत जर म्हटलं तर क्लासेस मध्ये जास्त ट्रिक्स आपण सांगितल्या होत्या मागच्या वेळेस, ते क्लासेस जर तुम्ही बघितले असेल मराठी व्याकरणाचे आपले, तर त्यामध्ये तुम्हाला लगेच समजून आलं असतं. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला 20 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. इथे आपल्याला एक संपूर्ण वाक्य दिलंय, तर त्या वाक्याला आपल्याला पूर्ण करण्यासाठी 2 शब्द योग्य निवडायचे. ठीक आहे, 2 शब्द इथं गाळलेले आहेत, ते आपल्याला शब्द भरायचे. ते शब्द दिले तर नसतात, असतात, असतात, नसतात, असतात, असतात, नसतात, नसतात, या टाईपचे आपल्याला शब्द दिले. तर वाक्य काय दिलंय, उपमेय तर साम्यवाचक शब्द व दृष्टांतात साम्यवाचक शब्द टिंबटिंब, म्हणजे अशा प्रकारचे 2 इथं आपल्याला शब्द भरायचे. तर यानुसार जर म्हटलं तर उपमेयात साम्यवाचक शब्द असतात, ठीक आहे,
साम्यवाचक शब्द असतात इथे असतात आहे, म्हणजे आता हे जे दोन पर्याय इथे कटले ठीक आहे, असतात हे आपल्याला माहिती आहे ठीक आहे, म्हणजे दोन पर्यायापैकीच इथे योग्य उत्तर असणार आहे. व दृष्टांतात साम्यवाचक शब्द नसतात म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक दोन हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता पुढे बघा, आता 20 प्रश्न आतापर्यंतचे मराठीचे आपण बघितले, पुढे एक उत्तरा दिलेला आहे. आता उत्तराचे प्रश्न मी यामध्ये घेत नाहीये, हे जे पीडीएफ आहे आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतो तुमच्यासाठी, तिथून तुम्ही हे पीडीएफ वाचू शकता, घेऊ शकता आणि संपूर्ण माहिती मिळवू शकता. आता या पीडीएफ नुसार जर म्हटलं तर आपल्याला टीसीएस पॅटर्न नुसार सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात उतारावरती, आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात उतारावरती. एकदा टाईप फक्त मी तुम्हाला जाणून घेण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी इथं उतारा ऍड केलेला आहे. इथं उतारा दिलेला असतो आणि त्यानंतर उतारा वाचल्यानंतर काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात जे की ऑलरेडी तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये सोडवले असतील. इथून मागे एखादी परीक्षा दिली असेल तर त्यामध्ये उतारा कसा असतो ते तुम्हाला समजून आलं असेल. रिव्हिजन करण्यासाठी फक्त इथं उतारा ऍड केलेला आहे, बाकी आपण आपल्या ज्या नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या असणार आहेत रिव्हिजन साठी. तर नोट्सचा देखील तुम्ही फायदा घ्या, त्यामध्ये ही प्रश्नपत्रिका तुम्हाला मी उपलब्ध करून देत आहोत ठीक आहे. यामध्ये आपल्याला काय, जसं की मुंबईला येण्याचे कारण कोणते, उत्तरा मी देत आहे, त्यानंतर इथं मार्क करून सुद्धा तुमच्यासाठी देत आहे, जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही त्या नोट्स घ्याल किंवा ही प्रश्नपत्रिका बघाल त्याचं उत्तर तुम्हाला इथं समजून येईल. या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे, दिलेले सर्व पर्याय म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर 22 नंबरचा प्रश्न, दुकान सुरू करण्याचा जो हेतू आहे तो काय होता, उत्तरा वाचल्यानंतर लगेच प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला समजून येतं. तर हेतू होता ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे, ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, 23 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर याचं उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 23 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, उपयोग कसा करून घेता आला, तर याचं देखील प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे. तर याचं जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक एक हेच प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे, कारण ऑलरेडी मी जेव्हा क्वेश्चन पेपर इथं ही वाचत होतो तेव्हाच मी या प्रश्नाचं उत्तर इथं बघून घेतलं होतं. ऑलरेडी प्रश्न जर म्हटलं एकदा उतारा वाचला तर प्रश्नाचं उत्तर आपल्याला लगेच समजून येतं. आणि पुढे जर म्हटलं तर 24 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, इथं आपल्याला परंपरा याचा अर्थ काय, तर याचा अर्थ काय होतो उतारानुसार ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे. ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तोट्यात जाणे, तोट्यात जाणे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे जर म्हटलं तर 25 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला यामध्ये एक पुरस्कार दिलेला आहे, तर त्याला काय नाव दिलंय असं विचारलंय, तर याचं देखील ऑप्शन क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा अशा प्रकारचं संपूर्ण मराठीचं स्वरूप मी तुम्हाला इथे देऊन घेतलेलं आहे. आता मराठी विषय थोडक्यात माहिती इथं मी तुम्हाला नोट करून देतो. मराठी वरती तुम्हाला टीसीएस आयबीपीएस पॅटर्ननुसार कोणकोणते टॉपिक महत्वाचे असणार आहे, यामध्ये बेसिकली जर म्हटलं तर तुम्ही सामान्य, यामध्ये जर म्हटलं तर जे पण समानार्थी शब्द असतात विरुद्धार्थी शब्द असतात ठीक आहे, समानार्थी विरुद्धार्थी हे जे शब्द असतात आपण एवढं वाचत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु समानार्थी आणि विरुद्धार्थी टीसीएस असो नाही तर आयपीएस असो तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 प्रश्न यावरती विचारते, त्यासाठी याच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यानंतर म्हणी व वाक्प्रचार ठीक आहे, म्हणी व वाक्यप्रचार, वाक्यप्रचार यावरती कमीत कमी आरामशीर कोणतेही असो टीसीएस असो आयबीपीएस असो 3 ते 4 प्रश्न तुम्हाला आरामशीर विचारणार. हे जे टॉपिक आहे बेसिकली तुम्हाला देत आहे त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर समास ठीक आहे, समास झालं, प्रयोग झालं, समास प्रयोग हे जे दोन टॉपिक आहे त्यावरती 3 ते 4 प्रश्न तुम्हाला आरामशीर विचारले जातात. आता कधी कधी काय होतं, जे पुस्तक आहेत ठीक आहे, लेखक पुस्तक, लेखक पुस्तके किंवा कादंबरी जे पण आहे त्याच्यावरती कधी कधी जाणून बुजून तुम्हाला 2 ते 3 प्रश्न प्रत्येक जर म्हटलं तर मराठी या विषयावरती तुम्हाला विचारले जातात ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा, हा एक महत्वाचा टॉपिक आहे यामध्ये. पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं प्रयोग झालं, त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी झालं, त्यानंतर अव्यय ठीक आहे, अव्यय आणि काळ ठीक आहे, आणि त्यासोबत जर म्हटलं तर वचन, हे जे टॉपिक आहे यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न तुम्हाला हमखास विचारले जातात, हे टॉपिक देत आहे ठीक आहे. आता यानुसार आपण जे पण इथे टॉपिक आहे त्यानुसार ही प्रश्नपत्रिका तयार केली होती जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता हे झाल्यानंतर
आता अजून काय महत्वाचे टॉपिक आहे त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, जसे की अचूक शब्द, अचूक शब्द त्या या साईटला लिहितो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. अचूक शब्द, अचूक वाक्य इथे डायरेक्टली वाक्य, ठीक आहे, आणि अचूक वाक्य रचना, वाक्य रचना, ठीक आहे. हे जे तीन टॉपिक आहे, ठीक आहे, एक तर आपल्याला अचूकच ओळखायचं असतं, नाही तर योग्य ओळखायचं असतं, आणि कोणती टीसी सांगितली ते पॅटर्न नुसार एक्झाम घ्या. आरामशीर कमीत कमी 2 ते 3 प्रश्न विचारले जाणार, कमीत कमी 2 ते 3 प्रश्न विचारले जाणार, आणि कधी 3 ते 4 सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात या टॉपिक वरती, एकदम बेसिक अशा टाईपचे तुम्हाला यावरती प्रश्न विचारले जातात. हे सर्व मराठीचे टॉपिक तुम्हाला मी लिहून देत आहे, ठीक आहे. त्यानुसार जर म्हटलं तर काळाविषयी झालं, तुम्हाला त्याच्याविषयी माहिती दिली आहे. पुढे जर म्हटलं तर कधी कधी उतारेवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. त्यानंतर इथं त्यासोबत अर्थ आपल्याला विचारला जातो, ठीक आहे. या टाईपचे तुम्हाला इथं प्रश्न विचारले जातात. आता यामध्ये जर म्हटलं तर अर्थावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो, म्हणजे शब्दार्थ, एखादा शब्द दिला असतो त्याचा अर्थ आपल्याला ओळखायचा असतो. या टाईपचे तुम्हाला 2 ते 3 प्रश्न कधी कधी पेपरला विचारले जातात, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे आपण आपल्या नोट्स मध्ये टॉपिक नुसार कव्हर करण्याचा प्रयत्न केलाच आहे. त्यासाठी सांगितलं नोट्स आपल्यासाठी खूपच महत्वाचे असणार आहे, ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजून आला हा मराठीचा अभ्यासक्रम मी देत होतो, मराठीचे जे टॉपिक आहे ते तुम्हाला समजून सांगत होतो, तशी प्रश्नपत्रिका आपण सोडवून घेतलेली रिव्हिजन साठी, आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणकोणते टॉपिक अभ्यासायचे आहेत त्याविषयी माहिती तुम्हाला यामध्ये दिलेली आहे. अजून महत्वाचे टॉपिक तुमचे काय असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. त्यासोबत अजून यामध्ये अजून 2-3 टॉपिक घ्या, यामध्ये अलंकार राहिला, ठीक आहे. कधी कधी अलंकार यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आणि त्यासोबत जर म्हटलं तर यामध्ये शब्दरचना, ठीक आहे, शब्दरचना त्यालाच आपण काय म्हणू शकतो. यामध्ये जर म्हटलं तर यामध्ये शब्द समूह, ठीक आहे, शब्द समूह, काय शब्द दिला असतो, शब्द समूह, यावरती सुद्धा तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. आणि लास्टला जर म्हटलं तर तुम्हाला यामध्ये महत्वाचं म्हटलं तर उतारा, उतारा असतो कधी नसतो, परंतु शक्यता 25 प्रश्न असल्यानंतर तुम्हाला 5 प्रश्न जे आहेत ते उतारावरती तुम्हाला 5 प्रश्न असणार, ठीक आहे. अशा प्रकारचे मराठीचे जर म्हटलं तर बेसिक तुम्हाला जे टॉपिक आहे ते टॉपिक मी तुम्हाला वरती दिले, त्यांच्यावरती 25 प्रश्न अशा प्रकारचे तुम्हाला मराठी या विषयावरती विचारले जातात. पुन्हा बघा इथे मी तुम्हाला दिलेले आहेत बेसिक मध्ये समानार्थी विरुद्धार्थी म्हणी वाक्यप्रचार समास प्रयोग, त्यानंतर लेखक पुरस्कार ज्या कादंबरी आहेत त्यांचे लेखक वगैरे यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. अव्यय, काळ, वचन यावरती, अचूक शब्द, अचूक वाक्य रचना वगैरे यामध्ये हे देखील आलं, वाक्य झालं, वाक्य रचना झालं, ठीक आहे. शब्दार्थ झालं, शब्दार्थावरती तुम्ही लक्ष द्या, एखादा शब्द दिलेला असतो त्याच्यावरती तुम्हाला त्याचा अर्थ काय त्याचा योग्य पर्याय तुम्हाला निवडायला सांगितलं असतं. अलंकार झालं, ठीक आहे, अलंकारावरती प्रश्न विचारले जातात. शब्द समूह आणि उतार हे तुमचे बेसिक टॉपिक झाले, आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मराठीवरती जास्त प्रश्न विचारले जाणार नाहीये. मी जे तुम्हाला टॉपिक दिलेत यापैकीच तुम्हाला 80 ते 90% जे आहेत यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातील, ठीक आहे. हे तुम्हाला सांगितलं माझ्या एक अनुभवानुसार तुम्हाला कशा प्रकारचा अभ्यास करायचा आहे, आणि पेपरचं स्वरूप संपूर्ण मी इथं दिलेलं आहे मराठी विषयाचं. तर चला आता आपण जीके विषयी जाणून घेऊया. जीके वरती तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. ऑलराऊंडर जर म्हटलं तर जीके तुम्हाला कोणताही विचारलं जाऊ शकतं टीसी साठी ते पॅटर्न नुसार, परंतु करंट अफेअर जर म्हटलं तर करंट अफेअर तुम्हाला लेटेस्ट 3 ते 4 महिन्यांचं विचारलं जातं. त्यासोबत यामध्ये भूगोल इतिहास झालं, याच्यावरती तुम्हाला 4 ते 6 प्रश्न विचारले जातात. आणि ऑलराऊंडर जीके वरती तुम्हाला बाकीचे 10 ते 12 प्रश्न विचारले जातात. आता यामध्ये महत्वाचं काय असणार आहे माहिती का, करंट अफेअर वरती कधी कधी आपल्याला टीसीचा बीपीएस पॅटर्न नुसार 7 ते 7 प्रश्न सुद्धा विचारले जातात. त्यासाठी करंट अफेअर तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे, आणि बाकी ऑलराऊंडर जीके तुम्हाला विचारलं जातं. जसं की यामध्ये आपण काय महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता, त्या टॉपिकला अनुसरून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता किंवा रिव्हिजन करू शकता. तर यामध्ये बघा आपल्याला काय दिलेला, पहिला प्रश्न, हरित महासिटी कंपोज बँड हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर हा करंटचा प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेनुसार जर म्हटलं तर हा मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला होता, त्यानुसार आपण हा बघत आहोत, ठीक आहे. आणि या टाईपचे तुम्हाला करंट वरती प्रश्न विचारले जाणार नक्कीच. तर आपला जर व्यवस्थित मार्क्सचं जर म्हटलं तर करंटचा अभ्यास असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच माहित असेल. सर्वांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक प्रश्न इथं वाचल्यानंतर 5 ते 10 सेकंदाचा वेळ देतोय, त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे.
तर बघा पुढील आपल्याला 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, खालील पैकी कुणी सातवाहन घराण्याची स्थापना केली, तर बेसिक लेवलचा प्रश्न विचारला गेलाय. आता इथून मागे जेवढे पण परीक्षा झाल्या त्यांच्यापैकी जर म्हटलं तर बहुतेक ठिकाणी हा प्रश्न विचारला गेलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, सिमुका, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला काय म्हटलेलं बघा, 3 नंबरचा प्रश्न करंट वरती विचारला गेलाय. महाराष्ट्र आर्थिक संरक्षण 2022-23 मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या किती आहे, ठीक आहे, 2022-23 नुसार म्हटलेले. आता यानुसार जर म्हटलं तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 3, 11.24 कोटी. तर महाराष्ट्राचं म्हटलेलं आहे, कधी कधी जर म्हटलं तर तुम्हाला भारताचं विचारलं जाऊ शकतं, त्यासोबत जर म्हटलं तर करंटची माहिती तुम्हाला अशा प्रकारची विचारली जाऊ शकते. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला 4 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत हक्काची चर्चा केली आहे, महत्वाचा प्रश्न. यामध्ये कलम कायदे झालं, ठीक आहे, कलम कायदे झालं. यावरती तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो, प्रत्येक TCS IBPS पेपरनुसार बहुतेक जर म्हटलं तर 80 ते 90% पेपरला तुम्हाला कायदे, कलम, घटना दुरुस्ती वगैरे याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. तर यानुसार जर विचार केला तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, मग ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील आपल्याला 5 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, गोदावरी ही सर्वात मोठी द्विकल्पीय नदी आहे, ती महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या उतारावरून उगवते, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला. म्हणजे प्रश्न आहे बेसिक लेवलचा, आपल्याला डायरेक्टली जिल्ह्याचं नाव विचारलंय, कोणत्या जिल्ह्यात उगवते, नाशिक जिल्हा हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. परंतु इथं प्रश्न उलटा पालटा विचारला, इथं कन्फ्यूज करण्याचं काम केलं गेलंय. बाकी जर म्हटलं तर बेसिक लेवलचा प्रश्न विचारला गेलाय. इथे कधी कधी आपल्याला गोदावरी ही जी नदी आहे ही आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे, कारण यावरती सुद्धा मागील पेपरला प्रश्न विचारला गेलाय की महाराष्ट्रातील सर्वात मोठी द्विकल्पीय नदी कोणती, तर गोदावरी आपल्या प्रश्नाचं तेव्हा उत्तर होतं, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढे बघा करंट वरती जर म्हटलं तर आपल्याला पुन्हा करंट वरती या टाइपचा प्रश्न विचारला गेलाय. टिंबटिंब ही स्थिती स्थाद्य करणारे मोढेरा हे गुजरात मधील गाव भारतातील असे पहिले गाव ठरले आहे, कसे ठरले आहे, आपल्याला इथं काही पर्याय दिलेले आहे. तर हे जे गाव आहे 24 तास आणि 7ही दिवस, म्हणजे आठवड्यातील 7ही दिवस 24 तास सौर ऊर्जेवरती चालणारे गाव ठरलेले आहे. म्हणजेच भारतातील पहिले 24 तास 7ही दिवस सौर ऊर्जेवरती चालणारे गाव ही स्थिती साध्य करणारे मोढेरा हे गुजरात मधील भारतातील हे पहिले गाव ठरले आहे, अशा प्रकारचं या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 3. पुढे बघा पुढे आपल्याला जर म्हटलं तर पुढील प्रश्न काय दिलेला आहे, क्वेश्चन क्रमांक 7 आपला प्रश्न चालू आहे. एप्रिल 2020 मध्ये देशभरात कोणत्या प्रकारची वाहने सुरू करण्यात आली, म्हणजे तेव्हाचा करंटचा प्रश्न आहे. परंतु कधी कधी हे जे प्रश्न आहेत यावरती सुद्धा तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात. तर ऑप्शन क्रमांक जर म्हटलं तर BS6, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि यांनी जर म्हटलं तर प्रदूषण कमी होतं, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. आणि त्याची सुरुवात जर म्हटलं तर एप्रिल 2020 मध्ये झाली होती. चला पुढे पुढे बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला 8 नंबरचा प्रश्न कसा विचारला गेलाय, 1984 मध्ये भोपाळ वायू दुर्घटनेत खालील पैकी कोणत्या वायूची गळती झाली होती, तर या टाइपचा प्रश्न विचारला गेलाय. तर जो वायू ज्या वायूची गळती झाली होती आणि त्याच्या मुळे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्घटना झाली होती, तर त्या वायूचं नाव इथे विचारले. तर ऑप्शन क्रमांक 2 मिथिल वायू होता, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. इथे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला तर बघा पुढे आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, वातावरण बदलावरील आंतर सरकारी पॅनल ज्याला आपण काय म्हणतो IPCC, ठीक आहे, IPCC ची स्थापना खालील पैकी कोणत्या वर्षी करण्यात आली, असा प्रश्न विचारला गेलाय. तर सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा कमेंट बॉक्स मध्ये. तर IPCC ची स्थापना कधी झालेली आहे, 1988 मध्ये, ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला म्हटलेलं आहे बीबीका मकबरा हे भारतातील कोणत्या राज्यात आहे, बेसिक लेवलचं प्रश्न आहे, सर्वांना त्या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत असायला पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच महाराष्ट्र या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे.
तर बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 टिंब घटना दुरुस्ती अधिनियमाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला गेलाय. घटना दुरुस्ती अधिनियम झालं, कायदे कलम झालं, यावरती तुम्हाला वारंवार टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार प्रश्न विचारले जातात. आता इथे नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 नुसार म्हटलेले तर कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 106 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न बघा, कायद्यावरती कलमावरती तर प्रश्न विचारले गेलाय. पुढील पैकी काय हे भारतीय संविधानातील कलम 19(1) अंतर्गत मूलभूत अधिकाराच्या हमीमध्ये असलेले स्वातंत्र्य नाही. यामध्ये आपल्याला म्हटलेले पर्याय दिले भारताच्या संपूर्ण देशातले, ठीक आहे, प्रदेशात किंवा देशातले जर म्हटलं तर आपल्याला मुक्तपणे फिरण्याचे जे स्वातंत्र्य भारत देशामध्ये ते आहे की नाही, तर ते आहे, ठीक आहे, परंतु आपल्याला नाही, कोणतं स्वातंत्र्य नाही ते आपल्याला इथं सांगायचंय. पुढे आपल्याला म्हटलेले शांततेने आणि शस्त्राशिवाय एकत्र येण्याचे स्वातंत्र्य हे देखील आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर तिसरं काय दिलेलं आहे, शांततेने आणि शस्त्रासह एकत्र येण्याचे स्वातंत्र्य. आता शस्त्राशिवाय हे आपल्याला स्वातंत्र्य आहे, परंतु शस्त्र घेऊन आपण एकत्र येऊ शकत नाही, तर हे जे स्वातंत्र्य आहे ते आपल्याला दिलेलं नाही, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि यानंतर हे जे चौथं आहे ते देखील आपल्याला स्वतंत्र आहे, ठीक आहे. या टाईपचा प्रश्न इथे विचारला गेलाय. 13 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, खालील पैकी कोण स्टॅच्यू ऑफ युनिटीशी संबंधित आहे. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर माहितच असेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, बेसिक लेवलचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर यावरती तुम्हाला हे जर म्हटलं तर कोणत्या राज्यात आहे यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. याची उंची किती आहे यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या बेटावरती आहे, कोणत्या शहरापाशी आहे आणि शहराच्या किती लांबीवरती आहे यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर आपण जे बेसिक जे आपले लेक्चर आहेत त्यांच्यामध्ये याच्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. पुढे बघा, पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्राच्या 2022-23 आर्थिक सर्वेक्षणात दिलेल्या माहितीनुसार आपल्याला काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्रातील नाशिक विभागातील बाल गुणोत्तर इथं किती आहे ते आपल्याला विचारले. आणि बाल गुणोत्तर म्हटलं तर 0-6. कधी कधी असं देखील प्रश्न विचारला जातो की बाल गुणोत्तरामध्ये किती वर्षाचा समावेश असतो, किती ते किती, तर 0-6 हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तिथं नाशिक विभागाचे विचारले. आता इथं मुद्दामून हा जर म्हटलं तर आपल्याला पूर्ण महाराष्ट्राचं विचारलं जाऊ शकतं. तर मी एक इथं जर म्हटलं तर प्रत्येक जिल्ह्याचं इथं नाव दिलेलं आहे, परंतु जिल्ह्यावरती शक्यतो तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही, परंतु पूर्ण महाराष्ट्रानुसार या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार, ऑप्शन क्रमांक 3, 876, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा, 15 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, पूर्ण एक जर म्हटलं तर पूर्ण एक पॅराग्राफ दिलेला आहे इथून ते इथपर्यंत, ठीक आहे. तर हे कोणाचे व्यक्तिमत्व आहे त्याच्याविषयी चर्चा करण्यात आलेली या पॅराग्राफ मध्ये हे आपल्याला सांगायचंय. आता बेसिक लेवलचा इथं पॅराग्राफ दिलेला आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवरती आधारित समाज निर्णय करण्यासाठी त्यांनी काम केलेले आहे, ठीक आहे. त्यासोबत जर म्हटलं तर जाती व्यवस्थेविषयी त्यांनी लढा दिलेला आहे, त्याच्याविषयी काम केले, ठीक आहे. अशा प्रकारचे पॅराग्राफ दिलेला आहे. आणि हे जे कार्य आहे कोणत्या व्यक्तिमत्वाशी संबंधित आहे किंवा चर्चा करणारे वाक्य आहे किंवा पॅराग्राफ आहे ते आपल्याला इथं सांगायचंय. तर मग या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथे जर म्हटलं तर स्थापना विचारली, ठीक आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना. पुढे जर म्हटलं तर डायरेक्टली इथं प्रश्न फक्त उलटून पालटून विचारला, परंतु डायरेक्टली जर म्हटलं तर स्थापना कधी केली ते आपल्याला सांगायचंय. तर मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 4, ठीक आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे आपलं इथं, ऑप्शन क्रमांक 4, 1873. चला पुढे, पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र 2022-23 आर्थिक सर्वेक्षणानुसार, ठीक आहे. इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे, टिंब पासून महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम राबवला जात आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 3, 2008-09. ऑप्शन क्रमांक 3. हे जे प्रश्न आहे ते पुन्हा रिपीट होणार नाहीये, फक्त तुम्हाला टाईप मी तुम्हाला इथं सांगत आहे आणि बाकी जे महत्वाचे टॉपिक आहे ते देखील मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे. आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळापर्यंत सातवन राजवटीचे संपूर्ण दक्कन व्यापले आणि ते आहारमध्ये विभागले गेले. तर आहार म्हणजे काय इथं आपल्याला विचारले, प्रश्न काय आहे, आहार, ठीक आहे, आहार म्हणजे काय.
तर आहार म्हणजे प्रशासकीय जिल्हे, याचा अर्थ होतो प्रशासकीय जिल्हे, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुन्हा इथं अधिनियमाशी संबंधित इथं प्रश्न विचारला गेलाय, ठीक आहे. तर इथं आपल्याला MMRDA ची स्थापना कधी झाली हे आपल्याला सांगितलेलं आहे किंवा विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मग, ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 1975 मध्ये, ठीक आहे. चला पुढे पुढे जर म्हटलं तर योजनेवरती, योजनेवरती सुद्धा तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला जातो. आणि लाडकी बहीण जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये विषय आहे. त्यासोबत जर म्हटलं तर लाडका भाऊ, त्याला आपण काय म्हणतो, युवा जे पण आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर हे सुद्धा तुम्हाला महत्वाचं असणार आहे, या योजना महत्वाच्या असणार आहे महाराष्ट्रातील. तर इथे या योजनेविषयी माहिती विचारली आहे, कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय, ठीक आहे. तर ही जी योजना आहे, आपल्याला योजनेचं नाव दिसत असेल तर ही योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते असा प्रश्न विचारला गेलाय. तर जर म्हटलं तर रसायन आणि खते मंत्रालय जे आहे त्याच्या अंतर्गत ही योजना येते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, खालीपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणतं येते आपल्याला विचारलंय. तर कळसुबाई हे आपल्याला 1 नंबर येथे माहिती आहे, परंतु दुसरं हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सालेर, आणि हे आहे नाशिक जिल्ह्यात, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, भारतातील खालीपैकी कोणत्या IIT ने स्वदेशी कदम नावाचा पॅलिसेंट्रिक गुडघा सादर केलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, ठीक आहे, मद्रास, IIT मद्रास. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर इथं आपल्याला 2023 मध्ये खालीपैकी कोणत्या राज्यात वेगळ्या स्वरूपाचा असा पहिला जनजातीय खेळ महोत्सव पार पडला, तर कोणत्या राज्यामध्ये विचारले, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ओडिसा, ठीक आहे. ओडिसा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा, खालीपैकी कोणत्या वास्तूचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये, यामध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक रित्या झालेला नाही अशा प्रकारचं इथं म्हटलेलं आहे. तर नाही म्हटलेलं आहे त्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला काही भारतातील काही महत्वाची ठिकाणे दिलेत. यानुसार जर म्हटलं तर लोधी कबर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे, कारण नाही म्हटलेलं ना. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, NMP सुरू केला, ठीक आहे. यामध्ये आपल्याला पुढे जर म्हटलं तर NMP सुरू केला किंवा कधी झाला, कोणत्या वर्षी झाला, तर हे आपल्याला विचारलेलं आहे डायरेक्टली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार मग, ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2021 मध्ये सुरू केला. तर या टाइपचे तुम्हाला GS वरती प्रश्न विचारले जातात. बेसिक लेवलचे जर म्हटलं तर तुम्हाला आता GS विषय थोडक्यात माहिती देतो, आणि पुढे लगेच आपण चर्चा करणार आहोत दुसऱ्या विषयासाठी. तर यामध्ये बघा मित्रांनो, यामध्ये जर म्हटलं तर पूर्ण GS जर म्हटलं तर GS वरती तुम्हाला कोणकोणते टॉपिक वरती अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. करंट वरती, करंट अफेअर वरती तुम्हाला हमखास किती प्रश्न विचारले जातील, अंदाज पण कमीत कमी 3 ते 4 प्रश्न विचारले जातील. हेच प्रश्न कधी कधी 7 ते 7 सुद्धा तुम्हाला विचारले जातं. तर करंट अफेअर महत्वाचं असणार आहे. त्यानंतर ज्योग्राफी वरती जर म्हटलं तर तुम्हाला थोडे कमी प्रश्न विचारले जातात. TCS आणि TCS फॅक्टर नुसार जास्तीत जास्त 2 ते 3 प्रश्न विचारले जातात, कधी कधी 1-2 प्रश्न विचारले जातात. हेच हिस्ट्री वरती जर म्हटलं तर 2 ते 3 प्रश्न हमखास तुम्हाला विचारले जातात. हे तुम्हाला GS चं संपूर्ण स्वरूप सांगत आहे. ऑलराउंडर GK यामध्ये महाराष्ट्रासाठी GK, ठीक आहे, महाराष्ट्राचं GK जर म्हटलं तर तुम्हाला यावरती आरामशीर कधीही जरी म्हटलं तर कोणती प्रश्नपत्रिका उचकून बघितली तर 4 ते 5 प्रश्न तुम्हाला आरामशीर याच्यावरती विचारले जाणार, ठीक आहे. यामध्ये जर म्हटलं तर नदी प्रणाली झालं यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. वारसास्थळे झालं, त्यानंतर कलम कायदे, ठीक आहे, कलम कायदे. त्यासोबत जर म्हटलं तर ज्या पण आपल्याला घटना दुरुस्ती आहे, ठीक आहे, घटना दुरुस्ती, याच्यावरती तुम्हाला हमखास जर म्हटलं तर आरामशीर 2 ते 3 प्रश्न बहुतेक जास्तीत जास्त पेपरमध्ये आलेले बघण्यासाठी भेटतील. त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला जी पण चालू माहिती आहे त्यावरती प्रश्न, एखादी योजना वगैरे असेल, योजना झालं, त्यासोबत जर महत्वाचे काही मुद्दे असतील त्याच्यावरती चर्चा केली जाते, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि ऑलराऊंडर जर म्हटलं तर ज्या आपल्या महाराष्ट्राच्या सरळ सेवेच्या भरत्या असतात, ज्या TCS IBPS फॅक्टर नुसार घेतले जातात, त्याच्यामध्ये
ऑल इंडियाचा जास्त कमी विचार केला जातो. ठीक आहे, ऑल इंडियाचा जर म्हटलं तर अतिशय कमी विचार केला जातो आणि महाराष्ट्राचा जास्त विचार केला जातो. महाराष्ट्रावरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात. तर महाराष्ट्रावरती जी पण महत्वाची माहिती ती तुमच्यासाठी आयएमपी असणार आहे. त्यासोबत जर म्हटलं तर तुम्हाला एक स्वरूप दाखवून दिलं कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यासोबत हे देखील प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे. टॉपिक कसे असणार आहे, कोणकोणते महत्वाचे असणार आहे, बेसिक जी पण माहिती आहे ती तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमाने. हे तुम्हाला स्वरूप असणार आहे जीएस. ठीक आहे, जीएस मध्ये तुम्हाला या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात. आता पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आता आपल्याला कशावरती चर्चा करायची आहे, यामध्ये गणित बुद्धिमत्तावरती चर्चा करायची आहे. तर बघा, आता जर म्हटलं तर गणित बुद्धिमत्तावरती तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातात. आता जर म्हटलं तर आयबी बेस पॅटर्न नुसार तुमची एक्झाम होणार आहे, म्हणजे गणितावरती तुम्हाला आरामशीर 7 ते 8 प्रश्न विचारले जातील. बाकी जर म्हटलं तर तुम्हाला बुद्धिमत्तावरती बाकीचे प्रश्न विचारले जातील. यामध्ये फक्त आता टॉपिक देत आहे आणि जर तुमचं जर रिस्पॉन्स चांगला भेटला तर संपूर्ण जे स्पष्टीकरण वगैरे आहे ते आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने उद्या सकाळची बघणार आहे आपल्या या चॅनलवरती. आता यामध्ये बेसिकली तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात, अक्षरमाला झालं, संख्यामाला झालं, सहसंबंध झालं, नातेसंबंध झालं. त्यासोबत जर म्हटलं तर तुम्हाला जी बैठक व्यवस्था आहे किंवा जी पण आपली रचना आहे त्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटतात. जसे की यामध्ये आपण काही टॉपिक वरती प्रश्न ऍड केलेत, उदाहरणार्थ जसे की इथं आपल्याला अक्षरमाला झालं, संख्यामाला, यांची सर्वांची स्पष्टीकरणासोबत उत्तर मी देणार आहे आणि टॉपिक नुसार तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अतिशय सोप्या भाषेमध्ये. जसे की इथं अक्षर समूहाला वेगळा शब्द शोधण्यासाठी, वेगळे अक्षर किंवा वेगळा पर्याय शोधण्यासाठी, विसंगत अक्षर, विसंगत शब्द, विसंगत अक्षरमाला यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर गणिताचं म्हटलं तर आपल्याला सरासरीवरती वारंवार प्रश्न विचारले जातात, टक्केवारीवरती प्रश्न विचारला जातो, काम काळ वेग यावरती तुम्हाला प्रश्न आरामशीर विचारले जातात आणि हे जे टॉपिक आहे त्यांच्यावरतीच तुम्हाला वारंवार प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटतील. हे जे सर्व टॉपिक आहे त्यांच्या स्पष्टीकरणासोबत अभ्यास कसा करायचा, तुम्हाला रिव्हिजन कशी करायची, त्याच्याविषयी माहिती तुम्हाला मी देणार आहे. जसं की इथे वेगावरती प्रश्न विचारला गेलाय, सरासरी, सरासरीवरती प्रश्न विचारला गेलाय. पुढे या सर्ववरती जर म्हटलं तर गुणोत्तरवरती प्रश्न विचारला गेलाय. गुणोत्तर सुद्धा हा टॉपिक महत्वाचा असणार तुमच्यासोबत. त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला इथं तर्कसंगत, ठीक आहे, म्हणजे तर्क आणि अनुमान यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला हे जे उंची पृष्ठभागाचा शोध वगैरे, त्यानंतर अंतर लांबी यावरती प्रश्न विचारले जातात. पुढे जर म्हटलं तर आपल्याला संकेत ओळखण्यासाठी म्हणजेच अक्षरमाला, संख्यामाला या टाइपचे प्रश्न इथे विचारला गेलाय. त्यानंतर इथं कोणावरती प्रश्न विचारला जातो, घड्याळावरती प्रश्न विचारला जातो. हे सर्व जे टॉपिक आहेत महत्वाचे आपले, ते आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने अभ्यासाचा प्रयत्न करणार आहे. अक्षरमाला, संख्यामाला या टाइपचे प्रश्न विचारले जातील. पुढे आपल्याला ही शृंखला पूर्ण करण्यासाठी कोणते अक्षर येतील, कोणत्या संख्या येतील यावरती प्रश्न विचारले जातात. सहसंबंधावरती प्रश्न विचारला जातो, जे विसंगत आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो, तर्कसंगत आहे की नाही ते ओळखण्यासाठी प्रश्न विचारला जातो. पुढे जर म्हटलं तर आपल्याला या टाइपचे बहुतेक जास्तीत जास्त प्रश्न विचारला जातो. यामध्ये दिशा झालं, दिशावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्यासोबत यामध्ये जर म्हटलं तर अंतर यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, हे जे आपले महत्वाचे टॉपिक आहे यावरतीच वारंवार तुम्हाला प्रश्न विचारला जातो. जसं की इथं सहसंबंध आहे, पुढे अक्षरमालावरती, संख्यामालावरती प्रश्न विचारला गेला. हे बेसिक लेवलचे प्रश्न तुम्हाला वारंवार या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हे झालं गणित बुद्धिमत्तेचं. आता थोडक्यात फक्त इंग्लिशचं तुम्हाला थोडक्यात स्वरूप सांगतो, बाकी जर म्हटलं तर संपूर्ण जे स्पष्टीकरण आहे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेऊया. बाकी ही प्रश्नपत्रिका आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणारच आहे. यामध्ये बघा, यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स झाला, इनकरेक्ट वर्ड झालं यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला पॅरॅजम्पल वरती तुम्हाला हंकार 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. पॅरॅजम्पल आपल्यासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर जर म्हटलं तर समानार्थी, विरुद्धार्थी शब्द यावरती तुम्हाला प्रश्न झाला, आयडम वरती झाला, फेसेस वरती झाला, यावरती तुम्हाला आरामशीर प्रश्न विचारले जातात. फिल इन द ब्लँक या टाइपचे प्रश्न तुम्हाला आरामशीर जास्तीत जास्त 7 ते 8 प्रश्न विचारले जाणार, कोणत्याही टाइपचे तुम्हाला विचारले जाऊ शकतात फिल इन द ब्लँक या टाइपचे प्रश्न. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला मिनिंग शोधण्यासाठी प्रश्न, आयटम वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जर म्हटलं तर हे पॅरॅजम्पल टाइपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. एबीसीडीच्या क्रमानुसार तुम्हाला योग्य क्रम जोडायचा असतो. या टाइपचे तुम्हाला बहुतेक वेळा जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेत. यानंतर जर म्हटलं तर समानार्थी, तुम्हाला आरामशीर, विरुद्धार्थी, समानार्थी या टाइपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पॅराजम्बल झालं, हे टॉपिक आहेत जे आपण आपल्या याच्यामध्ये दिलेत. फिल इन द ब्लँक झालं, बाकी समानार्थी, विरुद्धार्थी झालं. त्यानंतर जर म्हटलं तर आपले मिनिंग झालं, आयटम झालं, याच्यावरती प्रश्न विचारले जातात.
ठीक आहे, हे झालं आपलं इंग्लिशचं बेसिक. यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. इंग्लिश एकदम बेसिक विचारलं जातं, परंतु जर म्हटलं तर आपला अभ्यास नसेल तर हे जे बेसिक प्रश्न आहेत ते देखील आपले चुकून जातात. आणि ना सोडवण्याची काही ट्रिक्स आहेत जेणेकरून आपण लवकरात लवकर हे सोडवू शकतो. त्याची रिव्हिजन कशी करायची, प्रॅक्टिस कशी करायची, आपण आपल्या क्लासेस म्हणजे जे मागील आपण क्लासेस घेतले त्यामध्ये व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बाकी इथून पुढच्या ज्या पण भरती असणार आहेत त्यांच्यासाठी अशाच रीत्या आपण रेग्युलर अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, त्यानंतर इंग्लिश मध्ये सुद्धा तुम्हाला जर म्हटलं तर पॅराग्राफ वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पॅराग्राफ दिला असणार त्यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी या टाइपचे सुद्धा प्रश्न विचारले जातात पॅराग्राफ वरती. ठीक आहे, पॅराग्राफ मध्ये एखादा समानार्थी विरुद्धार्थी शब्द दिला असतो त्याचा अर्थ आपल्याला खाली पर्यायामध्ये दिला असतो ते आपल्याला शोधायचं असतं. ठीक आहे, या टाइपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात पॅसेज मध्ये पॅराग्राफ वरती, तर हे देखील तुम्ही अभ्यासू शकता. या टाइपचं संपूर्ण स्वरूप असणार आहे जीएमसी नागपूर भरती 2024 चं. ठीक आहे, एक बेसिक प्रश्नपत्रिका आपण तयार केली होती त्याच्यानुसार तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक विषयानुसार तुमच्यासाठी कोणकोणते जे टॉपिक आहे ते महत्वाचे असणार आहे. बाकी या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपण आपला नोट्स उपलब्ध करून दिल्यात अतिशय कमी किमतीमध्ये. यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या सर्व विषयांच्या नोट्स अतिशय कमी किमतीमध्ये आपण आपल्या टीम कडून उपलब्ध करून देतोय. प्राइस फक्त असणार आहे 149 मध्ये. आणि यामध्ये सर्व टॉपिक नुसार अभ्यासक्रम आपण दिलेले आहे. प्रत्येक विषयाचे सेपरेट सेपरेट नोट्स असणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. त्यावरती देखील आपण नक्कीच चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि बाकी जर म्हटलं तर संपूर्ण मराठीचं आता सामान्य ज्ञानचं आपण स्वरूप बघितलं. पुढे आपण गणित बुद्धिमत्ताचं थोडक्यात टॉपिक अभ्यासलं, परंतु जे स्पष्टीकरण ते आपण घेणारच आहोत आणि त्यासोबत इंग्लिश याचं सुद्धा आपण स्पष्टीकरण घेणार आहोत. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आपल्यातर्फे आपण फक्त जर म्हणतो तर प्रश्नपत्रिकेचं संभाव्य स्वरूप बघितलेलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल, रिस्पॉन्स तुमचा चांगला वाटला, रिस्पॉन्स तुमचा चांगला आला, या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा, तर आपण संपूर्ण स्पष्टीकरण डे टू डे अशा प्रकारचे हे बघण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अतिशय जास्तीत जास्त आपण प्रश्नपत्रिका सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.